अशी याचना सुद्धा त्यांनी प्रशासनाकडे केलेली आहे. दोन दृश्य आपण बघतो आहोत हिंगणघाटच्या दारोडा गावामधली. हिंगणघाटच्या घटनेसारख्या गेल्या एक महिना 15 दिवसांमध्ये माहिती झालेल्या आणि न माहिती झालेल्या शेकडो घटना घडत आहेत. या घटना माहिती झाल्या बऱ्याच वेळेला ती मुलगी ती महिला संकोच करते, घाबरते आणि पोलीस स्टेशनला जात नाही, त्यामुळे कळत नाहीत. आणि त्यामुळे ही जी मोठी सिरीज घटनांची सुरू आहे त्यातून हे लक्षात येतं की अशा प्रकारचा अन्याय करणारा जो आहे त्याच्या मनातली कायद्याची भीती संपलेली आहे. आणि त्यामुळे टीका करणं हा माझा स्वभाव नाही. मी उद्धवजींना विनंती असे करेन की साधारणतः त्या राज्याचे मुख्यमंत्री, अपवाद आहेतच, त्या राज्याचे मुख्यमंत्री गृहखातं स्वतःकडे ठेवतात. कारण शेवटी सगळीच खाती मी चालवतो असं म्हणत असताना अतिशय महत्वाचं खातं असतं गृह. अनिल देशमुख हेही आमचे चांगले मित्र आहेत, ते काही कमी करतात असं मला म्हणायचं नाही. रोजचं मॉनिटरिंग ह्या विषयाचं व्हायला लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केसेस लवकर मार्गी लागले. म्हणजे निर्भयाच्या गुन्हेगारांना अजून फाशी होत नाही. इकडे आमच्या कोपर्डीच्या घटनेमध्ये परवा सुप्रीम कोर्टामध्ये सरकारचा वकीलच उपस्थित राहिला नाही. ही असंवेदनशीलता बरोबर नाही. ज्यावेळेला अशा प्रकाराने सरकार काही सरकारला काही पडलेलं नाही असा मेसेज गुन्हेगारांमध्ये जातो, त्याचवेळेला गुन्हेगार अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा धाडस करतो. मी आधीच्या सरकारचं मी त्या सरकारमध्ये होतो मी कौतुक करणार नाही, पण देवेंद्रजींनी 8% कन्व्हिक्शनचा रेट हा 52-53% आता म्हणजे 10-5 वर्ष केसेस चालतात. त्यामुळे मी उद्धवजींना विनंती करेन की कन्व्हिक्शनचा म्हणजे शिक्षा लागण्याचा जो रेट आहे तो आपल्याला वाढ. जे आज महाराष्ट्रामध्ये हिंगणघाट वर्धामध्ये हिंगणघाट गावामध्ये जे प्रकार 7 दिवस आधी घडलं, ती शिक्षक होती, टीचर होती, ती शिकवत होती पोरांना आणि तिच्यावर असं प्रकार घडलं की एक मुलांनी येऊन रोडवर तिला तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न आणि तिला जाळलं आणि तिचं आज निधन झालं. पण गेल्या 7 दिवसापासून ती एकच मागणी करत होती, नाही तिच्या तोंडातून आई निघाला, नाही बाबा निघाला, नाही भाऊ निघाला. तिच्या तोंडातून एकच वाक्य नेहमी निघत होता की माझ्यासोबत ज्यांनी असा केला तिला कडक कारवाई तिच्यावर झाली पाहिजे आणि तिला फाशी झाली पाहिजे. तर मला फक्त या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एकच विनंती करायची आहे की जर आई बहिणी सुरक्षित पाहिजे महाराष्ट्रामध्ये तर याच्यावर कडक कायदा आणि कानून आणलंच पाहिजे. तर सगळ्या स्तरातनं आता एकच मागणी होते आहे की या नराधमाला लवकरात लवकर फासावर लटकवा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हेच आश्वासन महाराष्ट्राच्या जनतेला दिलेलं आहे आणि सगळ्यांना शांत राहण्याचं आणि संयम बाळगण्याचं आवाहन केलेलं आहे. कारण या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामधनं आपल्याला उद्रेक बघायला मिळतो आहे. आज सकाळी जेव्हा ही बातमी समोर आली, या पीडितेची सुरू असलेली मृत्यूशी झुंज जेव्हा संपली, तेव्हा या सगळ्या संतापाचा कडेलोट झाला आणि तशा तीव्र प्रतिक्रिया राज्यभरामधनं उमटू लागल्या. आणि याचंच हे प्रातिनिधिक चित्र आपण बघतो आहोत हिंगणघाटच्या दारोडा गावातलं. दारोडा हे या पीडितेचं मूळ गाव आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची संतप्त प्रतिक्रिया या गावामधनं उमटणं हे स्वाभाविक होतं, कारण या गावानं आपली लेख गमावलेली आहे. रस्त्यावर उतरलेले हे सगळे गावकरी एकच मागणी करत आहेत की या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शासन करू. ज्या वेदना जे कष्ट आमच्या लेकीने अनुभवले, आमच्या लेकीने सोसले, तेच कष्ट आम्ही या आरोपीला देऊ अशी मागणी करत सगळा गाव रस्त्यावरती एकवटलेला आहे. जेव्हा या पीडितेचा पार्थिव आज तिच्या मूळ गावामध्ये आणलं जात होतं तेव्हा अशा पद्धतीनं या गावकऱ्यांनी रस्ता अडवून ठरण्याचा प्रयत्न केला.